हाँ, तर लास्ट टाइम आपण प्रूफ ऑफ गॉस लॉ बघत होतो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी काय केलंय बघा. पुन्हा एकदा सुरुवातीपासून जरा डेरिवेशन बघा. कन्सिडर ए क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप अँड ए चार्ज क्यू इज प्लेस्ड इन साईड इट. इथे एक क्लोज्ड सरफेस आहे, तो कुठल्याही शेपचा आहे, आणि त्याच्या आतमध्ये काय केलेलं आहे, चार्ज क्यू ठेवलेला आहे. ओके, अ व्हेरी स्मॉल एरिया डीएस ऑन क्लोज्ड सरफेस. हा काय आहे, एक छोटासा एरिया आहे डीएस. ओके, हा डीएस एक छोटासा एरिया आहे जो आपण सरफेसवर कन्सिडर केलेला आहे. लेट आर इज द डिस्टन्स ऑफ डीएस फ्रॉम चार्ज क्यू. या डीएस एरियाचं क्यू या चार्ज पासून डिस्टन्स किती आहे, आर आहे. वी नो दॅट इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर एरिया डीएस. डीएस एरियावरचा इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय आहे, ई डीएस कॉस थीटा आहे. बरोबर, फिर ई म्हणजे काय, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, तर ईच्या ठिकाणी मी काय केलं, आता 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर ठेवल्यानंतर डी फायचा फॉर्म्युला काय होणार आहे, 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर डीएस कॉस थीटा. किंवा हे मी असं लिहू शकतो, क्यू डिवाइडेड बाय 4πε0 क्यू डिवाइडेड बाय 4πε0 डीएस कॉस थीटा डिवाइडेड बाय आर स्क्वेअर, असं पण मी लिहू शकतो. म्हणजे पर्पजफुली मी डीएस कॉस थीटा बाय आर स्क्वेअर जे आहे ते सेपरेट काढलेलं आहे. आता हे डीएस कॉस थीटा बाय आर स्क्वेअर म्हणजे काय असतंय बघा. डीएस कॉस थीटा बाय आर स्क्वेअर म्हणजे नेमकं काय आहे, तर इट इज अ सॉलिड अँगल. बट ds cos theta by r square is equal to d omega, that is solid angle asnar aito, solid angle by area ds. म्हणजे डायग्राम मध्ये जर दाखवायचं झालं तर डायग्राम मध्ये हे असं होणार आहे. म्हणजे डीएस या एरियानं क्यू चार्ज बरोबर केलेला जो अँगल आहे ना, हा इथं अँगल जो आहे ना, तो सॉलिड अँगल आहे. आणि तो सॉलिड अँगल किती आहे, दॅट इज डी ओमेगा. आणि सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय असतो बघा, सॉलिड अँगलचा जनरली फॉर्म्युला असतो डीएस कॉस थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. म्हणजे हे आर आहे ना, इथं हे मधलं डिस्टन्स किती आहे, आर आहे. डीएस पासून क्यू चार्ज पर्यंत डिस्टन्स आर. ही सॉलिड अँगलची कन्सेप्ट अगोदर त्याच्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे. हे बघा, ज्यांना माहिती नाही त्याच्यासाठी सांगतो, सॉलिड अँगल म्हणजे काय असतं, डीएस कॉस थीटा म्हणजे एक छोटासा बेसचा एरिया आहे ना, तो बेसचा एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. हा सॉलिड अँगलचा एक फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या, हा माहिती पाहिजे तुम्हाला. त्याच्यामुळे मी आता असं लिहू शकतो, डीएस कॉस थीटा डी फाय इज इक्वल टू काय लिहिणार मग, देअर फोर डी फाय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय 4πε0 डीएस कॉस थीटा बाय आर स्क्वेअर. म्हणजे काय लिहिणार, डी ओमेगा लिहिणार, कारण तो सॉलिड अँगल आहे ना. सो देअर फोर आता टोटल फ्लक्स काय येणार आहे, हे झालं एक छोट्याशा सरफेसवरचं फ्लक्स. देअर फोर टोटल फ्लक्स, टोटल फ्लक्स काढण्यासाठी काय करावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. इंटिग्रेशन ऑफ डी फाय करावं लागेल, म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ क्यू डिवायडेड बाय 4πε0 इंटू डी ओमेगा. सो टोटल फ्लक्स फाय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय 4πε0. इंटिग्रेशनच्या रूलनुसार जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर येईल, इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे, डी ओमेगा येणार.
ओके इंटिग्रेशन म्हणजे काय असतं, थोडक्यात समेशन असतं. इंटिग्रेशनचा मीनिंग काय असतो, समेशन. सो इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा म्हणजे टोटल सॉलिड अँगल. ओके टोटल सॉलिड अँगल असतो 4 पाय. जसं टोटल प्लेन अँगल 2 पाय असतो ना, तसं टोटल सॉलिड अँगल किती असतो, 4 पाय असतो. इथे लिहूया वेअर इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा इज इक्वल टू 4 पाय असतं. इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा म्हणजे टोटल सॉलिड अँगल, इट इज ऑलवेज 4 पाय. सो देअरफॉर फाय इज इक्वल टू 4 पाय. 4 पाय आता कॅन्सल होईल आणि फॉर्म्युला येणार क्यू बाय एप्सिलॉन नॉट. सो दिस इज फायनल फॉर्म्युला. म्हणजे क्लोज सरफेसच्या आतमध्ये आपण चार्ज क्यू ठेवला, क्लोज सरफेसच्या आतमध्ये आपण चार्ज क्यू ठेवला तर फ्लक्स किती तयार होणार आहे, क्यू बाय एप्सिलॉन नॉट. सिमिलरली असेच आपण अनेक चार्जेस ठेवले तर फ्लक्स किती होणार बघा. म्हणजे पुढचं स्टेटमेंट काय होणार बघा, सिमिलरली इफ एन चार्जेस Q1, Q2, Q3 अप टू Qn आर प्लेस्ड. सिमिलरली इफ एन चार्जेस Q1, Q2, Q3 अप टू Qn आर प्लेस्ड inside closed the surface. Total flux is phi is equal to 1 by epsilon naught. कारण एक चार्ज ठेवल्यावर क्यू बाय एप्सिलॉन नॉट झालं, तर असे अनेक चार्जेस ठेवल्यावर काय होणार, 1 बाय एप्सिलॉन नॉट Q1 प्लस Q2 प्लस Q3 अप टू काय येणार आहे, Qn येणार. यालाच आपण असं लिहू शकतो 1 बाय इप्सिलॉन नॉट समेशन ऑफ Qi वेअर आय व्हेरीज फ्रॉम 1 to n. तर हे लक्षात आलं का बघा, याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असला तर विचारा, या पद्धतीने हे डेरिवेशन येणार आहे. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का, असेल तर डाऊट विचारा. ओके इथे सॉलिड अँगलची कन्सेप्ट माहिती जर नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. तर अँगल जे आहेत ना ते दोन प्रकारचे असतात, बघा व्यवस्थित लक्ष द्या. अँगल फर्स्ट असतो दॅट इज प्लेन अँगल. ओके प्लेन अँगल म्हणजे काय, तर अँगल बिटवीन टू स्ट्रेट लाईन्स विच आर इंटरसेक्टिंग इच अदर ऍट सम पॉइंट, दॅट इज कॉल्ड एज प्लेन अँगल. ओके सो प्लेन अँगल थीटा. तर प्लेन अँगल थीटाचा फॉर्म्युला काय असतो, प्लेन अँगल थीटा इज इक्वल टू, सपोज ही आर्क लेंथ एस असेल आणि ही रेडियस आर असेल, तर प्लेन अँगल इज इक्वल टू काय असतं, आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस असतं. हे तर माहिती असेल तुम्हाला. ओके हा प्लेन अँगल माहिती आहे ना, प्लेन अँगल थीटा इन रेडियन इज इक्वल टू आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस. दुसरा असतो सॉलिड अँगल. सॉलिड अँगल हा प्लेन अँगल जो आहे ना तो टू डायमेन्शनल अँगल असतो, 2D अँगल. तर सॉलिड अँगल जो आहे ना तो 3D अँगल असतो, 3D अँगल असतो. ठीक आहे, तर सॉलिड अँगल म्हणजे काय, तर सपोज हा एक कोन आहे, कोन. तर या कोनच्या कर्व्ह सरफेसच्या आत इथं जो 3D अँगल आहे ना याला सॉलिड अँगल म्हटलं जातं, विच इज जनरली डिनोटेड बाय ओमेगा. सॉलिड अँगल म्हणजे 3D अँगल, तो दोन लाईनच्या मध्ये नसतो. तर कोनच्या, हा कोन तुम्ही बघितलाय ना आईस्क्रीम कोन, तर आईस्क्रीम कोनच्या जो एपेक्स असणार आहे, टोक जे असणार आहे ना टोक, तिथे तो 3D अँगल असणार आहे, 3D अँगल.
कर्व सर्फेसचा जो थ्री डायमेन्शनल अँगल असेल ना त्याला सॉलिड अँगल म्हणतात. आणि सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय असतो, ओमेगा इन स्टेरेडियन, सॉलिड अँगलचं युनिट असतं स्टेरेडियन, इज इक्वल टू समजा इथला एरिया काय असेल डीएस असेल आणि ही रेडियस काय असेल, ही रेडियस आर असेल. तर सॉलिड अँगलचा फॉर्म्युला असतो बेसचा एरिया, परंतु तो या रेडियसला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असायला पाहिजे, काही वेळेला परपेंडिक्युलर तो नसतो. त्याच्यामुळे डीएस ऐवजी काय करावं लागतं, डीएसचा परपेंडिक्युलर एरिया डीएस कॉस थीटा घ्यावं लागतं डिवायडेड बाय आर स्क्वेअर. डीएस कॉस थीटा बाय आर स्क्वेअर हा सॉलिड अँगलचा ऍक्च्युली फॉर्म्युला आहे. हा बेसचा एरिया समजा डीएस असेल तो काही वेळेला तिरका असतो, मग त्याला परपेंडिक्युलर एरिया काढण्यासाठी डीएस कॉस थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर करावं लागतं. आता टोटल प्लेन अँगल किती असतो, तर टोटल प्लेन अँगल असतो 2π. तसं टोटल सॉलिड अँगल किती असतो, 4π असतो. कसं काय, तर समजा हा मी कोन उलगडला दोन्ही साईडला असं काय केलं, मी उलगडत गेलो कोन, तर काय तयार होणार आपल्याला, एक स्पियर मिळणार. स्पियर बरोबर ना, हा स्पियर मिळणार. आता सॉलिड अँगल ऑफ ए स्पियर, पूर्ण स्पियरचा सॉलिड अँगल किती असतो हे कसं काढणार बघा. हा डीएस, हा डीएस एरिया म्हणजे काय होणार, आता या स्पियरचा पूर्ण एरिया होणार ना. स्पियरचा पूर्ण एरिया किती असतो रे, 4π r² असतो, डिवायडेड बाय आर स्क्वेअर करा म्हणजे ओमेगा ऑफ द स्पियर म्हणजे पूर्ण स्पियरचा सॉलिड अँगल किती असतो, 4π असतो, कारण आर स्क्वेअर गेट कॅन्सल. तर या काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, तरच हे तुम्हाला डेरिव्हेशन कळणार आहे. सॉलिड अँगल म्हणजे हा जो कोन आहे ना, त्या कोनच्या बेसचा एरिया डिवायडेड बाय त्याची लेंथ किंवा त्याची रेडियस त्याचा स्क्वेअर, याला सॉलिड अँगल असं म्हणायचं. सॉलिड अँगल लक्षात आला का बघा. आणि हा मी कोन पूर्णपणे सगळ्या बाजूने असा एक्सपांड करत गेलो, उलगडत गेलो, तर काय होणार, हा बेसचा एरिया म्हणजे स्पियरचा सर्फेस एरिया होणार. स्पियरचा सर्फेस एरिया किती होणार, 4π r². स्पियरचा सर्फेस एरिया माहिती आहे ना, हा जर स्पियर असेल तर डिवायडेड बाय त्याच्या रेडियसचा स्क्वेअर, आर स्क्वेअर गेट कॅन्सल, अँड देअरफोर टोटल सॉलिड अँगल असतो 4π स्टेरेडियन. तर तीच कन्सेप्ट इथं देखील वापरलेले आहे. पुन्हा एकदा इथं एकदा बघा, हे बघा डी फायचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, हे आपण डेरिव्हेशन तर केलेलं आहे, ई डी एस कॉस थीटा आहे बरोबर. डी फाय इज इक्वल टू ई डी एस कॉस थीटा आहे, हा फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळी आपण डिराईव्ह केलाय. तर याच्यामध्ये फक्त मी ई रिप्लेस केलंय, कशानं रिप्लेस केलंय, 1/4π ε0 q/r², कारण हा पण फॉर्म्युला याच्या अगोदर ऑलरेडी आपला झालेला आहे. ते रिप्लेस केलं आणि क्यू बाय 4π ε0 सेपरेट ठेवलं आणि डीएस कॉस थीटा बाय आर स्क्वेअर सेपरेट केलं. आणि डीएस कॉस थीटा बाय आर स्क्वेअर म्हणजेच काय आहे, सॉलिड अँगल आहे, कारण हा फॉर्म्युला सॉलिड अँगलचा आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे. मग डीएस कॉस थीटा बाय आर स्क्वेअरच्या ठिकाणी मी डी ओमेगा ठेवलं, दॅट इज सॉलिड अँगल. ठीक आहे, इथं सॉलिड अँगल तयार होतोय ना. हे बघा की क्यू या चार्ज पासून डीएस या सर्फेस पर्यंत काय होणार, एक प्रकारचा कोन तयार होणार आहे आणि या कोनच्या आतमध्ये इथं काय असणार आहे, सॉलिड अँगल असणार आहे, ज्याला मी डी ओमेगा म्हटलंय. आता छोटासा ओमेगा म्हणजे मोठा सॉलिड अँगल, डी ओमेगा म्हणजे छोटासा सॉलिड अँगल, लक्षात आलं. तर इथं डीएस कॉस थीटा बाय आर स्क्वेअरच्या ठिकाणी डी ओमेगा ठेवलं आणि हा अशा प्रकारे फ्लक्स ओव्हर स्मॉल एरिया डीएस म्हणजे डी फाय, डीएस वरचा फ्लक्स किती आला, क्यू बाय 4π ε0 डी ओमेगा आलं ना. आता टोटल फ्लक्स काढण्यासाठी काय करावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. इंटिग्रेशन म्हणजे हे बघा, आता इंटिग्रेशनचा देखील मिनिंग सांगतो. हे जे फ्लक्स आपण आता काढलं, किती काढलं, क्यू बाय 4π ∗ dω, हे कुणावर चाललं, या छोट्याशा डीएस एरियावर चाललं ना. आता संपूर्ण सर्फेसवरच फ्लक्स जर काढायचं असेल तर असे छोटे छोटे एरिया आपल्याला घ्यावे लागतील. ओके, छोटे छोटे एरिया, मग प्रत्येक छोटे छोटे एरियावर फ्लक्स किती येणार, क्यू बाय 4π dω, क्यू बाय 4π dω बरोबर. आणि या सगळ्याची सम केली तर क्यू बाय 4π कॉमन निघणार, डी ओमेगा प्लस डी ओमेगा प्लस डी ओमेगा म्हणजे काय होणार, संपूर्ण सर्फेसवरचा डी ओमेगा. पूर्ण सर्फेसवरचा डी ओमेगा म्हणजे टोटल सॉलिड अँगल, आणि टोटल सॉलिड अँगल किती असतो, 4π असतो. मग आता 4π ला 4π इथे कॅन्सल आउट होणार आणि राहणार क्यू बाय 0 म्हणजे क्यू हा चार्ज आतमध्ये असेल तर फ्लक्स तयार होतं क्यू बाय 0. सिमिलरली आतमध्ये चार्ज q1 q2 q3 up to qn असतील तर टोटल फ्लक्स किती येणार आहे, 1 by epsilon naught q1 plus q2 plus q3 up to qn, किंवा त्याला समेशन ऑफ क्यू एन असं म्हणणार. आता कोणाला काय डाऊट असेल तर जरा विचारा आणखी याच्यामध्ये.
हे बघा, सॉलिड अँगल साठी कुठल्याही शेपचा सरफेस असला तरी चालतो, त्याला काय एक्झॅक्टली सर्क्युलरच एरिया असं पाहिजे असं काय नाहीये. हा एक पॉइंट घेतला, हा एक मी सरफेस घेतला सपोज, आणि या सरफेसवरचे सगळे पॉइंट या पॉइंटला मी जॉईन केले, सरफेसवरचे सगळे पॉइंट या पॉइंटला मी जॉईन केले, एका कुठल्याही कॉमन पॉइंटला असे जॉईन केले, लाईक दिस. ठीक आहे, तर इथे जे थ्री डायमेन्शनल अँगल तयार होणार ना, एक्झॅक्टली कोण नाही झाला तयार झाला तरी चालेल, तर त्यालाच काय म्हणायचं, थ्री डायमेन्शनल जो अँगल असेल ना त्याला सॉलिड अँगल म्हणायचं. ओमेगा किंवा छोटा असेल तर डी ओमेगा म्हणायचं. आणि हे पूर्ण आपण एक्सपांड केलं ना तर शेवटी काय होणार आहे, हे पूर्ण असं एक्सपांड केलं त्या सेंटर भोवती तर तुम्हाला काय मिळणार आहे, एक स्पियरच मिळणार आहे. ठीक आहे, आणि त्या आता सॉलिड अँगल काय, सॉलिड अँगल म्हणजे बेसिक काय बघा, सॉलिड अँगल म्हणजे नॉर्मल एरिया ऑफ, नॉर्मल एरिया ऑफ बेस डिवाइडेड बाय आर स्क्वेअर असतं. आता हा जो बेस, बेस याला बेस म्हणणार, इथं जो छोटासा एरिया दाखवला ना त्याला बेस. नॉर्मल एरिया म्हणजे परपेंडिक्युलर एरिया. आता प्रत्येक वेळी हा परपेंडिक्युलर एरिया असला असं नाहीये, मग परपेंडिक्युलर करण्यासाठी काय करावं लागतं, हा समजा डीएस एरिया आहे तर नॉर्मल एरिया काढण्यासाठी डीएस कॉस थीटा करावा लागतो डिवायडेड बाय आर स्क्वेअर, असा सॉलिड अँगलचा फॉर्म्युला येतो. आणि पूर्ण स्पियर आपण जर घेतला, स्पियर, स्पियर साठी हा जो बेसचा सगळा जो एरिया आहे ना तो सगळा एरिया किती होणार आहे, 4πr² होणार, 4πr² आणि डिवायडेड बाय आर स्क्वेअर केल्यावर काय होतं, आर स्क्वेअर कॅन्सल होतं आणि सॉलिडचा स्पियर, स्पियरचा सॉलिड अँगल जो आहे, सॉलिड अँगल फॉर द स्पियर येणार आहे 4π. ओके, स्पियर सॉलिड अँगल किती येतो, 4π येतो, हे लक्षात घ्या. हे डेरिवेशन पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आणखी त्याचं रिव्हिजन होईल, कारण थोडंसं अवघड आहे म्हटल्यावर थोडस रिपीट करायला पाहिजे. ठीक आहे, बघा, इन शॉर्ट इथं क्यू हा एक चार्ज आहे आणि हा डीएस हा एक छोटासा एरिया आहे. ठीक आहे, आता इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय आहे, तर ई डीएस कॉस थीटा आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे, हे माहिती आहे का नाही, इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर ए व्हेरी स्मॉल एरिया डीएस, फॉर्म्युला काय असतो, ईडीएस कॉस थीटा, हा बेसिक फॉर्म्युला आहे, आपण हा डिराईव्ह केला, हे तर माहितीच पाहिजे, नाहीतर मग पाठीमागचं काय माहिती नसेल आणि डायरेक्टली हे डेरिव्हेशन बघायला गेला तर काय समजणार नाही. ईडीएस कॉस थीटा फॉर्म्युला कसा येतो याचं डेरिव्हेशन मी ऑलरेडी केलेलं आहे, ते तुम्ही प्रिपेअर करायला पाहिजे, बघायला पाहिजे. फाय इज इक्वल टू ईडीएस कॉस थीटा, तर याच्यामध्ये ई आपण रिप्लेस करा, ई साठी केला आपण फॉर्म्युला आपण एक डिराईव्ह केला आहे, तो काय आहे, 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर पुढे डीएस कॉस थीटा, बरोबर. सो फाय इज इक्वल टू, आता मी काय करतो, क्यू डिवायडेड बाय 4πε0 सेपरेट काढतो, शिल्लक काय राहणार बघा, डीएस कॉस थीटा बाय आर स्क्वेअर शिल्लक राहणार. आणि हे डीएस कॉस थीटा बाय आर स्क्वेअर म्हणजे काय आहे, इथला सॉलिड अँगल आहे, म्हणजे फाय इज इक्वल टू काय होणार, क्यू डिवायडेड बाय 4πε0 ओके इंटू डी ओमेगा. ठीक आहे, हे झालं छोट्या सरफेसवरचं फ्लक्स, त्याला डी फाय म्हणणार त्याच्यामुळे मी. मग आता टोटल फ्लक्स म्हणजे पूर्ण हा जो पूर्ण कुठला जो काय सरफेस आहे, क्लोज सरफेस. ठीक आहे, टोटल फ्लक्स जर काढायचा असेल तर मला काय करावं लागेल, असे छोटे 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 सगळे एरिया कन्सिडर करावा लागणार पूर्ण सरफेसवर, प्रत्येकावरचं फ्लक्स काढायला लागणार. ठीक आहे, म्हणजे आता या एरियावरचं फ्लक्स किती आलं, क्यू बाय 4πε0 dω, तसं याच्यावरचं देखील काय येणार आहे, क्यू बाय 4πε0 इंटू त्याचा सॉलिड अँगल, त्याचा सॉलिड अँगल पण इथं काहीतरी असा येणार ना, त्याच्यानंतर इथला तिसरा सरफेस क्यू बाय 4πε0 इंटू त्याचा सॉलिड अँगल. ओके, या सगळ्या छोट्या छोट्या सगळ्या सरफेसेसची ऍडिशन केल्यानंतर काय मिळणार मला, संपूर्ण सरफेसवरचा फ्लक्स मिळणार. सो टोटल फ्लक्स इज
टोटल फ्लक्स फाय इज इक्वल टू समेशन ऑफ सगळ्या डी फाय ची सम करावं लागेल ना. आणि मॅथमॅटिक्स मध्ये समेशनला काय म्हणतात माहित आहे, समेशनला इंटिग्रेशन म्हणतात. मॅथमॅटिक्स मध्ये समेशनलाच इंटिग्रेशन म्हणतात. सो फाय इज इक्वल टू समेशन लिहिण्याऐवजी मी इंटिग्रेशन लिहिलंय हे लक्षात घ्या. सो टोटल फ्लक्स म्हणजे समेशन ऑफ ऑल हे सगळे छोटे छोटे फ्लक्स लक्षात येत आहे. सो समेशन ऑफ क्यू बाय फोर बाय इप्सिलॉन नॉट इंटू डी ओमेगा. आता इंटिग्रेशनचा रूल आहे, त्या रूल नुसार जे कॉन्स्टंट असेल ते बाहेर काढायचं. क्यू डिवायडेड बाय फोर पाय इप्सिलॉन नॉट इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा. आता इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा म्हणजे टोटल सॉलिड अँगल. ओके, सो देअर फोर इथं काय होणार बघा, फाय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय फोर पाय इप्सिलॉन नॉट. इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा म्हणजे टोटल सॉलिड अँगल फोर पाय, आणि फोर पाय कॅन्सल होणार आणि फ्लक्स येणार आहे क्यू बाय इप्सिलॉन नॉट. आता तरी हे लक्षात येते का बघा, हे जरा बघा, जरा दोन तीन मिनिटं काय केलंय ते बघा आणि त्याच्यामध्ये आणि परत काय डाऊट असला तरी विचारा. गॉस थिअरमचं जे प्रूफ आहे ना, त्याच्यासाठी अगोदर हे तुम्हाला फॉर्म्युले पाठीमागची माहिती पाहिजे जे आपण स्टडी केलेले आहेत. पहिला फॉर्म्युला कुठला, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल टू काय असतं, वन बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. म्हणजे क्यू या चार्ज पासून आर डिस्टन्सला एक समजा पी पॉइंट असेल तर पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते, वन बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर असते. हा एक फॉर्म्युला अगोदर लागतो या डेरिव्हेशनला. ओके, त्याच्यानंतर सॉलिड अँगलची कन्सेप्ट माहिती पाहिजे. आणि या दोन गोष्टी माहिती असेल तरच हे डेरिव्हेशन व्यवस्थित करता येतं. आता पुन्हा एकदा बघा, नेहमी लक्षात ठेवा, रिपिटेशन केले की कुठली गोष्ट हळू 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 समजायला लागते, स्टेप बाय स्टेप समजायला लागते. पुन्हा एकदा एक डेरिव्हेशन बघा, आता तर कदाचित पूर्ण तुम्हाला समजेल. कन्सिडर ए क्लोज द सर्फेस ऑफ एनी शेप, कुठल्याही शेपचा एक क्लोज द सर्फेस घेतलाय आणि त्याच्या आतमध्ये चार्ज क्यू ठेवलाय. ओके, त्याच्यानंतर काय केलं आपण, याच्यावरचा छोटासा एरिया डीएस घेतला, बरोबर आहे ना, छोटासा एरिया याच्यावरचा डीएस घेतलेला आहे. तर सुरुवातीला काय करायचं, या डीएस या छोट्याशा एरियावरचं फ्लक्स काढायचं. आणि मग असल्या सगळ्या छोट्या छोट्या एरियावर छोट्या छोट्या डीएस एरियावरची सगळी सम केली, म्हणजे सगळ्या फ्लक्सची सम केली तर काय मिळणार आहे आपल्याला, संपूर्ण क्लोज सर्फेसवरचा फ्लक्स मिळणार. म्हणजे सुरुवातीला एकच एरिया कन्सिडर करायचा आहे. या पद्धतीनं काय करायचे आहे, सर्फेसवर असे इनफायनाईट छोटे 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 एरिया कन्सिडर करायचे, प्रत्येक सर्फेसवरचं फ्लक्स काढायचं आणि त्या सगळ्या फ्लक्सची ऍडिशन केली की संपूर्ण सर्फेसवरचा फ्लक्स मिळणार ना. यालाच काय म्हणतात मॅथमॅटिक्स मध्ये, इंटिग्रेशन किंवा समेशन म्हणतात. मी काय सांगतोय लक्ष देत आहे, डीएस एरिया छोटा का घेतला हे पण माहिती पाहिजे ना तुम्हाला. कारण लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतोय, या छोट्याशा एरियावरचं फ्लक्स काढलं म्हणजे इथं दुसरा एक एरिया घेतला त्याच्यावरचं पण फ्लक्स काढा, इथं तिसरा एक एरिया घेतला त्याच्यावरचं फ्लक्स काढा, चौथा एक एरिया घेतला त्याच्यावरचं फ्लक्स काढा, पाचवा एक एरिया घेतला त्याच्यावरचं फ्लक्स काढा, सहावा, मग सातवा, म्हणजे संपूर्ण सर्फेसला काय करणार आहे आपण, छोट्या छोट्या सर्फेसेस मध्ये डिवाइड करणार आहे या पद्धतीनं, जोपर्यंत ती बॉडी पूर्णपणे किंवा तो सर्फेस पूर्णपणे कव्हर होत नाही तोपर्यंत. प्रत्येक सर्फेसवर, प्रत्येक छोट्या सर्फेसवर काहीतरी फ्लक्स येणार ना त्याच्या त्याच्या सॉलिड अँगल नुसार या पद्धतीनं. आणि या सगळ्या छोट्या छोट्या एरियावरचे जे फ्लक्स आहेत ना, सगळे डी फाय याच्यावरचं, याच्यावरचं डी फाय टू असेल, याच्यावरचं डी फाय थ्री असेल, याच्यावरचं डी फाय फोर असेल, या सगळ्या छोट्या छोट्या सर्फेसेसवर असणाऱ्या फ्लक्सची ऍडिशन केल्यावर संपूर्ण सर्फेसवरचा फ्लक्स मिळणार आहे. आणि याला काय म्हटलं जातं, इंटिग्रेशन असं म्हटलं जातं, हे अगोदर माहिती पाहिजे. ठीक आहे, मग आता छोटासा एरिया घेतला त्याच्यावरचा फ्लक्स ई डी एस कॉस थीटा असतं, बरोबर. त्याच्यानंतर ईचा फॉर्म्युला आपण अगोदर बघितलेला आहे, वन बाय फोर पाय एप्सिलॉन क्यू बाय आर स्क्वेअर. ईच्या ठिकाणी तो फॉर्म्युला ठेवला, वन बाय फोर पाय एप्सिलॉन क्यू बाय आर स्क्वेअर डी एस कॉस थीटा. मग पर्पजफुली काय केलं, मी क्यू बाय फोर पाय एप्सिलॉन सेपरेट काढलं, मग डी एस कॉस थीटा बाय आर स्क्वेअर सेपरेट येईल. मग डी एस कॉस थीटा बाय आर स्क्वेअर म्हणजे काय असतं हे लगेच लक्षात आलं पाहिजे. हे डीएस कॉस थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर म्हणजे इथला सॉलिड अँगल असतं, इथं जो तयार झालेला थ्री डायमेन्शनल अँगल आहे ना तो अँगल असतं. मग त्याला मी रिप्लेस केला आणि तिथं डी ओमेगा ठेवलं. ठीक आहे, मग आता हे झालं एका छोट्याशा सर्फेसवरचं फ्लक्स. मग संपूर्ण क्लोज्ड सर्फेसवरचं फ्लक्स काय येणार आहे, टोटल फ्लक्स ओव्हर क्लोज्ड सर्फेस. क्लोज्ड सर्फेस म्हणजे काय करावं लागेल, असल्या सगळ्या छोट्या छोट्या सर्फेसवरच्या फ्लक्सची ऍडिशन, म्हणजे त्याला इंटिग्रेशन ऑफ डी फाय म्हणायचं, समेशन ऑफ डी फाय. सो समेशन ऑफ किंवा इंटिग्रेशन ऑफ क्यू बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट डी ओमेगा लिहिलं. ठीक आहे, आता क्यू बाय फोर, आता इंटिग्रेशनचे काही रूल्स आहेत,
इंटिग्रेशन का रूल का आहे, इंटिग्रेशन रूल नुसार जी काही गोष्ट कॉन्स्टंट असेल, आता चार्ज कॉन्स्टंट होणार आहे, 4πε0 कॉन्स्टंट आहे, ते इंटिग्रेशन च्या बाहेर गेलं घेतलं तर इंटिग्रेशनच्या आतमध्ये फक्त डी ओमेगा राहणार, आणि इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा म्हणजे सगळा सॉलिड अँगल, बरोबर ना, सगळा सॉलिड अँगल तो किती असतो, 4π असतो. सो 4π गेट कॅन्सल आणि फ्लक्स येतं क्यू बाय इप्सिलॉन नॉट. मग एका चार्जमुळे क्यू बाय इप्सिलॉन नॉट तयार होत असेल तर अशा अनेक चार्जेसमुळे किती होणार आहे, 1πε0 नॉट चार्जेसची सगळ्या सम, आतमध्ये असणाऱ्या चार्जेसची सम. ओके, आता कुणाला काही डाऊट असला तर विचारा.